मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर राज्यात भोंग्याचा वाद पेटला आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कल्याणात सर्व धर्म समभाव प्रार्थना करत जाती धर्मात तेढ न निर्माण करण्याचे आवाहन सर्व धर्मियांना करण्यात आले. राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष अरुण गुजराती यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी या प्रार्थनेचे आयोजन केले होते. कल्याण पश्चिमेकडील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून गणपती बाप्पाच्या आरतीने या प्रार्थनेची सुरुवात करण्यात आली. यावेळी बुद्ध, शीख, मुस्लिम, जैन धर्मियांनी आपल्या प्रार्थना म्हटल्या, तर देशाचे राष्ट्रीय ऐक्य अबाधित ठेवणारे राष्ट्रगीताने या आंदोलनाची सांगता करण्यात आली. यावेळी बोलताना गुजराती यांनी आज देशात देशाचे नव्हे तर द्वेषाचे राजकारण सुरू असून हे द्वेषाचे राजकारण संपवले जाणे हे गरजेचे आहे असे म्हणाले. त्याच्यावर मी सांगतो, मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है वतन है हिंदुस्तान हमारा, हा नारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेला आहे. भारतामध्ये भारतीय संविधान आम्ही त्याचं रक्षण करण्यासाठी आलेलो आहोत आणि आमच्या देशामध्ये राज्यामध्ये शहरामध्ये गावामध्ये वाडी वस्ती तांड्यामध्ये धार्मिक आणि जातीय सलोखा राष्ट्रीय एकात्मता अबाधित राहो ही प्रार्थना करण्यासाठी आज सर्व धर्मीय आले. तिकडे मुस्लिम समाजाचे आले, ख्रिस्ती समाजाचे आले, जैन समाजाचे आले, बौद्ध समाजाचे आले, हिंदू समाजाचे देखील गणपतीची आरती आम्ही घेतलेली आहे. आम्हाला कुठलेही कोणासोबत वैर नाही, राजकारणातला आमचा विषय नाही, परंतु जे लोक भारताची संविधान विसरलेत नम्रपणे हात जोडून आम्ही त्यांना भारतीय संविधान आठवण करून देण्याचा आमचा एक प्रयत्न आहे. म्हणून आजची ही सर्वधर्म प्रार्थना होती.